डॉक्टर उमेश वावरे मित्र परिवार द्वारा डॉक्टर उमेश वावरे इनके नेतृत्व में दिव्यांग बांधो के मांगों के लिए उप विभागीय अधिकारी इनको मांगों का ज्ञापन दिया गया आज हिंगनगाड़ शहर के उप विभागीय कार्यालय में उप विभागीय अधिकारी शिल्पा सोनाली को दिव्यांग बांधो के मांगों के लिए डॉक्टर उमेश वावरे मित्र परिवार द्वारा डॉक्टर उमेश वावरे के नेतृत्व में ज्ञापन दिया गया ज्ञापन देते हुए बड़े प्रमाण में दिव्यांग बांधो ने अपनी उपस्थिति दर्शाते हुए सरकार द्वारा मांगे पूर्ण करने के लिए अपील की गयी मागे पूर्ण नाही हुई तो बडा करने की चेतावनी ज्ञापन भारतीय आज उपविभागीय कार्यालय येथे उमेश वावरे मित्र परिवार यांच्याकडून उमेश वावरे डॉक्टर उमेश वावरे वैज्ञानिक यांनी दिव्यांगांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यासाठी आज निवेदन दिले आहे त्या संदर्भात आपण त्यांना विचारूया हे निवेदन कसं होतं कशा संदर्भात आहे मला सांगा आज आपण निवेदन दिले कशा संदर्भात आहोत दिव्यांगांच्या काय मागण्या ॲक्च्युली आमच्या मुख्य दोन मागण्या आहेत एक मागणी म्हणजे यांना राहायला घर नाही हे दिव्यांग बांधव आहे हे जवळपास एक हजाराच्या जवळपास हे तालुक्यामध्ये लोकसं लोकसंख्या आहे आणि पाचशे लोकं यांना राहण्यासाठी घर नाही बेघर आणि किरायाच्या घरामध्ये राहतात अशा परिस्थितीमध्ये हे आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकत नाही घरचे लोक यांचं चांगल्या प्रकारे टेक केअर किंवा के काळजी घेऊ शकत नाही तर माझी मागणी हे आहे का हिंगणघाटला जे माडा कॉलनी आहे हे भरपूर वर्षापासून एक क्वार्टर बनले आहे आणि तिथे राहायला कोणीही नाही अशा परिस्थितीत या गरीब लोकांना वन बी एच के फ्लॅट जर दिला तर यांचं जीवन चांगलं उज्ज्वल होऊ शकते आणि याच्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही दुसरी मागणी ही आहे की यांना दीड हजार रुपये पेन्शन मिळत आहे खरंच या जमान्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये दीड हजारमध्ये हा उदरनिर्वाह करू शकतो का तर जे आपले मुख्यमंत्री आहे चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या राज्यामध्ये सहा हजार रुपये प्रतिमा दिव्यांगांना पेन्शन योजना लागू केली आहे आता जस्ट तर माझं म्हणणं आहे का एवढं आपलं महाराष्ट्र सुदृढ आहे सुदृढ महाराष्ट्रामध्ये आपण दहा हजार पेन्शन याला प्रति महिना दिला तर का हरकत आहे एकूणच ह्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या आपण दिलेल्या निवेदनाचा जो विचार करण्यात आला तर काय पुढे आंदोलन काय राहणार तर माझं माझं मागणी हेच राहील की दिव्यांगांच्या व्यतीने की यांचं म्हणणं आहे की आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तिथे मुंबईला जाऊन भव्य मोर्चा काढणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहे आणि अन्य जे लोक आहेत देवेंद्र फडणवीस साहेब असो की अजित पवार साहेब आहे आणि कन्सर्न पर्सन असो की आमचे माननीय खासदार साहेब आहे शंडाउंज यांना धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही एकूणच आपण हिंगणघाट येथील उपविभागीय कार्यालयात आलो उपविभागीय कार्यालयात जे आहे निवेदन देण्यात आलं दिव्यांगांच्या मागण्यासाठी जे उमेश वावरे आहे वैज्ञानिक डॉक्टर उमेश वावरे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं हे ज्या मागण्या आहे त्या सविस्तर मागण्याचं सविस्तर जे माहिती उमेश वावरे यांनी दिली आहे पण मागण्या पूर्ण नाही झालं तर मोठं आंदोलन करण्यात येईल अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे एन बी केली हिंगणघाटचे रवी येनोरकर की रिपोर्ट